नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही डे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या वडून आपण सत्तर प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हाडसन नदी या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक दुसरा कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन अनुताई वाघ या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी औषक्रमांक क्रमांक दोन वाघ नदी या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक पाचवा नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरतात नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरतात या ठिकाणी औषध क्रमांक तीन तपगिरी रंग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा वीस ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो वीस ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो या ठिकाणी अंश क्रमांक चार ऊर्जा अक्षय दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा आय एस आय ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे आय एस आय ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे तर या ठिकाणी अंश क्रमांक तीन पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पवन ऊर्जेमध्ये भारताचे खालीलपैकी कितवे स्थान आहे पवन ऊर्जेमध्ये भारताचे जगामध्ये खालीलपैकी कितवे स्थान आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पाचवे स्थान या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारतामध्ये कोणता दिवस हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो भारतामध्ये खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो या ठिकाणी क्रमांक एक चोवीस डिसेंबर या ठिकाणी गॅन्सर होईल शुक्रमांक दहावा भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी क्रमांक चार अंदमान या ठिकाणी गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हटले जाते एक उत्तराखंड या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन आग्नेय दिशा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतामध्ये किती वर्षांनी नियमितपणे जनगणना होत असते भारतामध्ये किती वर्षांनी नियमितपणे जनगणना होत असते त्या ठिकाणी औपशन क्रमांक तीन दहा वर्ष या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारतीय अवकाश संशोधन यांचे जनक खालीलपैकी कोणास म्हणतात भारतीय अवकाश संशोधना जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात त्या ठिकाणी अवश्य क्रमांक दोन डॉक्टर विक्रम साराभाई या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा हिटलरच्या खालीलपैकी कोणत्या आत्मचरित्रामधून त्यांच्या नाजीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते हिटलरच्या खालीलपैकी कोणत्या आत्मचरित्रामधून चरित्रामधून त्यांच्या नाजीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते या ठिकाणी औष्स क्रमांक दोन माझा लढा म्हणजेच माइन कॉफ या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सोळा वा भा, महाराष्ट्रभूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेले महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे या ठिकाणी औष्स क्रमांक चार सन एकोणीसशे सत्त्याण्णव या ठिकाणी योग गॅन्स रोईल जागतिक व्याघ्र दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक व्याघ्र दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकोणतीस जुलै या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणते शहर हे रक्तांचे शहर म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर हे रक्तांचे शहर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तेजपूर आसाम राज्य या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कुद्रे खालील आहे कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्यांसिर होईल प्रश्न क्रमांक वीस सूर्यमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकेवीस ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे अठ्ठावीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेमधील संघसूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले भारतीय राज्यघटनेमधील संघसूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कॅनडा देश या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक तेवीस पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधले दुसरे राज्य खालीलपैकी कोणताही पंचायत राज व्यवस्था यांचा स्वीकार करणारे देशामधले दुसरे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न चोवीस जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस खालीपैकी कोणत्या समितीने मांडली होती जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस खालीपैकी कोणत्या समितीने मांडली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मेहता समिती या ठिकाणी योग्य सिर होईल शुक्रमांक पंचवीस राज्य गुप्त वार्ता विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राज्य गुप्त वार्ता विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी एक मुंबई या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक केसी नियोग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्यसर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अलिप्तवाद चळवळ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती अलिप्तवाद चळवळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकसष्ट या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक एकोणतीस पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक तीस आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस ऑक्टोबर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्र राज्यामध्ये मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मॅगनीज शुद्धीकरण कारखाना कन्हान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक बत्तीस संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नांदेड जिल्हा ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नाशिक प्रशास क्युबाग या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक चौतीस भ्राकरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात भ्राकरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी अशु तीन गोविंद सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते या ठिकाणी अशु क्रमांक तीन सन एकोणीसशे एकाहत्तर या ठिकाणी योग्य आन्सर होईल न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चाडविक या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस गल्फ स्ट्रीम हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे गल्फ स्ट्रीम हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अटलांटिक महासागरामधला उष्ण प्रवाह या ठिकाणी योग्य क्रमांक एकोणचाळीस एकोणपन्नास समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन सीमा सीमारेषा आहे एकोणपन्नास समांतर ही रेषा खालीलपैकी कोणत्या दोन सीमा सीमारेषा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन यू एस ए आणि कॅनडा देश या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चाळीस जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हिरोशिमा शहर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जगामधले सर्वात मोठे नदी बेट माजुली हे बेट खालीलपैकी कोणत्या राज्या जगामधले सर्वात मोठे नदी बेट माजुली हे नदी बेट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आसाम राज्य ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बेचाळीस सरिस्का हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राज्य या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वैराट हे महाराष्ट्रामध्ये महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वैराट हे महाराष्ट्रामधील महत्वाचे शिखर खालीलपैकी खा कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अमरावती जिल्ह्या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एक्स्ट्रॉम या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक पंचेचाळीस हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे ला त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकाची स्थापना झाली होती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकाची स्थापना झाली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सातारा जिल्ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे बेचाळीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून तयार झालेला आहे प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून तयार झालेला आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक चार वर्धा आणि वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा खालीलपैकी केव्हा झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा खालीलपैकी केव्हा झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चोवीस सप्टेंबर सन एकोणीसशे बत्तीस या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक पन्नास जोसेफ मॅजिने चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं जोसेफ मॅझिने चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सावरकर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक्कावन राष्ट्रीय आणीबाणी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता राष्ट्रीय आणीबाणी यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणता कलम आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे बावन्न या ठिकाणी यो गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक बावन भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे एकसष्ट या ठिकाणी योग्स रईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती 15 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट सन दोन हजार सहा या ठिकाणी योग्य सर होईल अपशन क्रमांक चौपन्न भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे भारताचं राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कमळ या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंचावन्न भारतीय ऑप्शन क्रमांक पंचावन्न प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा करण्यात येतो प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नऊ जानेवारी या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक छप्पन सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे पंच्याऐंशी या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक भारतीय वनस्पती सर्वेक्षण बी एस आयचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय वनस्पती सर्वेक्षण बी एस आयचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कोलकाता या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे घुमर हे, हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान राज्य या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक एकोणसाठ महाराष्ट्रामध्ये कुंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नाशिक या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक एक पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय येणारा जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कोकण प्रशासकीय भाग या ठिकाणी योग रोईल ऑप्शन क्रमांक बासष्ट मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्यान होईल प्रश्न क्रमांक त्रेसर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे क्रश्नाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे या ठिकाणी औषध क्रमांक यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्यान्सर होईल प्रश्न क्रमांक चौसस पृथ्वीला जो आकार आहे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात पृथ्वीला जो आकार आहे त्या आकाराला खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जुआइड आकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पासस खालीलपैकी कोणता कालावधी हा युग म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता कालावधी हा युग म्हणून ओळखला जातो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील